शिक्षण व नोकरी वाचवण्यासाठी चंद्रपुरात आज जनआक्रोश मोर्चाचे आंदोलन करण्यात आले होते. या जनआक्रोश मोर्चाच्या आंदोलनात हजारो युवक वर्ग तसेच पालक शिक्षक संघटना व राजकीय संघटना सामाजिक संघटना रस्त्यावर उतरले होते. याच्यानंतर काही वेळानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केली की कंत्राटीकरण रद्द जी आरचा रद्द करण्यात येणार असून या संदर्भात आपल्यासोबत दिलीप चौधरी सर आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी जी आर रद्द कंत्राटी जी आर रद्द करण्याचा घोषणा केली आहे, त्याबद्दल आपण काय बोलाल? आम्ही असं ऐकलं आहे, आम्ही तो मोर्चात होतो, आम्ही काही बघितलं नाही, पण जर ही घोषणा सरकारनं केली असेल तर सरकारचं आम्ही स्वागत करतो. परंतु सरकार अनेक घोषणा करते, जोपर्यंत त्याचा लिखित जी आर म्हणजे शासन आदेश रद्द झाल्याचा जी आर जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या हातात पडत नाही तोपर्यंत त्याच्यावर काही विश्वास करता येत नाही. जर सरकारने तो जी आर आणला तर आम्ही सरकारचे आभार मानू, नाही आणला तर रस्त्यावरची लढाई तर सुरू झालीच आहे.